राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बीड जिल्हा बँक कर्ज प्रकरणी अखेरीस अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठाकडून त्यांना हा दिलासा मिळतोय. धनंजय मुंडे यांनी संत जगनमित्र सहकारी सूतगिरणीसाठी जिल्हा बँकेकडून 21 कोटींचं कर्ज घेतलं होतं, मात्र ते वेळेत परत केलं नाही. त्याविरोधात बँकेच्या प्रशासकांनी तक्रार दाखल केली, त्यामुळे अटक टाळण्यासाठी धनंजय मुंडेंनी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. त्यावर कोर्टानं धनंजय मुंडेंची मागणी फेटाळून लावली आहे, मात्र त्यांना 3 तारखेपर्यंत दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाकडून धनंजय मुंडे व इतर जे काही संत जगमित्र सुदगिरणी परळी या जे डायरेक्टर्स आहेत त्यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे आणि पुढील सुनावणी 3 एप्रिलला ठेवलेली आहे. सगळ्यांना सांगितलं की पोलीसवाला जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं चौकीसाठी बोलवलं तर सगळ्यांनी हजर राहायचे असं दिलेले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुदगिरणीने जवळजवळ अगोदर 12 कोटी रुपये नंतर 3.5 कोटी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ऑलरेडी जमा केलेले आहेत. छत्तीसगडमधल्या सुकमामध्ये नक्षल्यांनी पुन्हा एकदा